चंदगड पासून जवळच असलेल्या न्हावेली गावातून रात्रीच्या वेळी एक ओमनी गाडी शासकीय धान्य घेऊन निघाली होती मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही गाडी पोलिसांच्या सापळ्यात अडकली गोरगरीब जनतेच्या पोटावर मारून खुल्या बाजारात धान्य विकण्याचा प्रकार पुन्हा एकदा उजेडात आलाय त्यामुळे ता चंदगड तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत चंदगड तालुक्यातील न्हावेली गावातून एक ओमनी गाडी रात्रीच्या वेळी शासकीय धान्य घेऊन जात असल्याचं काही लोकांच्या निदर्शनास आलं महिन्यातून ठराविक दिवशी ती गाडी एका घरासमोर थांबायची आणि थोड्या वेळानं निघून जायची त्यामुळे गावातील लोकांचा संशय बळावला होता ग्रामस्थांनी पाळत ठेवून त्या गाडीबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यानुसार देसाईवाडीजवळ त्या गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी गाडीमध्ये शासकीय धान्य असल्याचं स्पष्ट झालं याबाबत तहसीलदारांनी शासकीय धान्य दुकानाची चौकशी सुरू केली आहे मात्र तपासणीनंतर धान्य विक्रीचा स्टॉक बरोबर असल्याचं शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं ही गाडी चंदगडमधील एका व्यापाऱ्याची असून पोलीस या प्रकाराचा तपास करतायत गाडीत सापडलेलं धान्य नेमकं कुठलं आहे याबद्दल चंदगड तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत